नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा या पाठाचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय वार रेषा या पाठाचा अभ्यास करत असताना वाहतूक व दळणवळण यासाठी 180° असलेली आंतरराष्ट्रीय वार रेषा किती महत्वाची आहे ते आपण अभ्यासलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भामध्ये एक विमान प्रवासाचं असलेलं या ठिकाणी तिकीट आपल्याला दाखवलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करून काय काय त्या संदर्भात प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे आपण पाहणार आहोत. बघा पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे की विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे विमान जे आहे जपान मधून अमेरिकेला म्हणजे युएसएला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी विमान प्रवासासाठी किती वेळ लागणार आहे. बघा तर विमान प्रवासासाठी 9 तास 15 मिनिटे एवढा वेळ या ठिकाणी आपल्याला लागतोय. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात. तिसरा प्रश्न आपण अभ्यासू. बघा तिसरा प्रवास प्रश्न आहे, प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार तारीख दिनांक व वेळ आपल्याला दिसून येत आहे. तर बघा याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रवासाच्या आरंभस्थानी 1 एप्रिल हा वार दिनांक आपल्याला आहे आणि शुक्रवार आणि 12:30 त्या ठिकाणी सुरुवात होते. तसेच गुरुवारी दिनांक 31 मार्च या दिवशी 5:45 ते विमान पोहोचतंय. येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, या तिकिटावर कोणती महत्वाची विशेष सूचना दिलेली आहे. तर ती महत्वाची सूचना आपण बघू की प्लीज नोट दिस फ्लाइट इन्वॉल्व अ डेट चेंज. अशी महत्वाची सूचना दिलेली बघा की तारीख आणि वार बदललेला आहे. या विमान प्रवासाच्या दरम्यान तारीख आणि वार बदललेली ही महत्वाची सूचना आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा महत्वाचा प्रश्न बघा, अशी सूचना देण्यामागचं कारण काय. कि बघा विद्यार्थी मित्रांनो, अशी सूचना का दिलेली असेल. पहिलं महत्वाचं कारण याच्या मागचं की ते विमान 180° असलेलं आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जात आहे, त्यामुळे अशी महत्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि तारीख वार बदलत आहे म्हणून ती सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की हा प्रवास करत असताना विमान आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडणार आहे का आणि असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की विमान आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडणार आहे. तर त्याची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, तिकिटावरून तुम्हाला काय समजले. तर या तिकिटावरून तुम्हाला असं समजलं की आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडल्यानंतर तारीख व वार बदलते, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आम्हाला समजला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबू.